नमस्कार आज मुंबईच्या ज्या डी पी रोडबद्दल आपण चर्चा करतो आहोत मी विक्रम चोगले रोड मा माध्यमातून आज माझ्या काही मित्रांनी जे रहेज आहे त्या रस्त्याअंतर्गत जे बॉटलनेक आहे गेले तेरा वर्षाचा प्रयास आहे अजूनही बॉटलनेक ओपन केले जात नाहीये आणि तो रस्ता आपल्याला मिळत नाही आहे त्याच्यामुळे जी ट्रा ट्रॅफिकची जी कंडिशन आहे ती खूप खराब आहे तसंच हा रस्ता आज मी ज्या रस्त्यावर उभा आहे तो वन ट्वेंटी फीटचा रस्ता आहे पुढे तोच रस्ता रहेजा ते टाटापॉवरपर्यंत येतो तोही बंद आहे आणि टाटा पॉवर त्या सिद्धार्थनगरपर्यंत येतो तोही बंद आहे आता हे रस्ते सुरू करत असताना ह्या रस्त्यांमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजेच माझ्या मागे दोन हजार दहा साली माता बालक केंद्र हे स्थापना तर झाली ओपन तर झालं पण त्या तिकडच्या महिला जर गरीब महिला देवीपाड्यातून येणार असेल तर तिला हायवेशिवाय दुसरा पर्याय नाही आणि हायवेवरून वळसा घालून तिला यावं लागते म्हणून आज आमची मागणी आहे अशा अंतर्गत रस्ते ज्या ऑलरेडी एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार चौतीसपर्यंत डी पीमध्ये त्याची स्थापना झालेली आहे ते डी पीमध्ये म्हणते आहे की हा रस्ता तुम्हाला मिळाला पाहिजे जर मी असेसमेंट भरतो आहे आणि मी मुंबईकर आहे तर मला हा रस्ता देणं शासनाचं काम आहे आणि तीच आम्ही वारंवार मागणी करतो आहे आज मी ज्या रस्त्यावर उभा आहे तर हे तो, तो पूर्णपणे लोखंडवाला कॉम्प्लेक्स ते ठाकूर विलेज आणि नंतर सिद्धार्थनगर आणि सिद्धार्थनगर ते चेकनाक्यापर्यंत जाणारा रस्ता आहे तर ही मागणी आमची खूप महत्त्वाची आहे की हायवेचा जर ताण कमी करायचा असेल तर हे रस्ते अंतर्गत सुरू झाले पाहिजेत कारण हायवेला ला लागून दोन पॅरलर रस्ते आहेत त्यातला हा महत्त्वाचा रस्ता आहे मागाठाणीचा हा लवकरात लवकर सुरू व्हावा ह्याच्यासाठी तुम्ही रोड मार्चला साथ द्या मी एवढंच सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र